राजमहल किंवा राजवाडे म्हणलं की आलिशान झळ असलेलं भल्लं मोठं घर असतं. सामान्य माणसाचा सहज बोलून जातो, मात्र जेव्हा तो प्रत्यक्षात पाहतो तेव्हा त्याला आपण खरंच स्वर्गात आलो की काय असं वाटू लागतं. परंतु इतिहासाच्या पानावर हेच राजमहल राजवाडे सध्या पर्यटकांचं आकर्षक ठरत आहेत. दिल्ली असो किंवा राजस्थानमधील पॅलेस, येथे टुरिस्ट लोक आवर्जून भेट देतातच. मात्र अविस्मरणीय ठेवा असलेल्या मैसूर पॅलेसला तुम्ही नक्की एकदा भेट द्या. चला तर मग आज पाहूया मैसूर पॅलेसचा इतिहास. बँगलोरपासून अगदी जवळच 4 तासांच्या अंतरावर मैसूर पॅलेस आहे. भारतातील सर्वाधिक सुंदर महालांपैकी असलेलं मैसूर पॅलेस कला आणि संस्कृतीचं उत्तम उदाहरण आहे. या महालात प्रवेश करताच तेथील इतिहास खूप काही सांगून जातो, कारण तेथील वास्तुकला हीच त्याची खरी ओळख आहे. सध्या दिसणाऱ्या राजवाड्याचा पाया हा महाराज कृष्णराजेंद्र चातुर्य वाडिया यांनी घातला होता. मैसूर पॅलेसला अंबाविलास महल अशा नावाने पण ओळखले जायचे. मैसूर महल हा 245 फूट लांब आणि 156 फूट रुंद आहे. पॅलेसच्या आतमध्ये असलेल्या सोन्याचा घुमट हा जमिनीपासून 145 फूट उंचीवर आहे. त्याच्या रोषणासाठी तब्बल 97,000 बल्ब लावण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे अनेक अशा मैसूर पॅलेसमध्ये गोष्टी आहेत जे की पर्यटकांचं आकर्षक स्थळ केंद्र बनलेलं आहे.